नमस्कार, मी हेमंत चौधरी आज परत आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आपला जो काही ईमेल आहे तो आपण कसा जनरेट करू शकतो, म्हणजे जो काही आपला प्रोफेशनल ईमेल असेल तो ईमेल कशा पद्धतीने आपण बनवायचा याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आता प्रोफेशनल ईमेल काय असतो माहिती का? contact@learnomoney.in अशा पद्धतीने जर आपण ईमेल तयार केला तर त्या ईमेलला आपण प्रोफेशनल ईमेल म्हणतो. जसं की gmail.com असतो तो gmail.com तो नॉर्मल आपला गुगलचा जीमेल असतो. पण जर आपल्याला आपला बिझनेसचा प्रोफेशनल ईमेल आय डी बनवायचा असेल तर तो कशा पद्धतीने आपण बनवू शकतो याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकल स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे. तुम्ही काय करायचं, हा व्हिडिओ बघून ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेप्स सांगतोय त्या पद्धतीच्या स्टेप्स तुम्हाला यूज करायच्या आहेत, आणि त्या पद्धतीच्या स्टेप्सनुसार तुम्हाला तुमचा जो काही ईमेल असेल तो ईमेल बनवायचा आहे आणि त्याचा वापर सुद्धा करायचा आहे. प्रोफेशनल ईमेलसाठी तुम्ही कोणती प्रोसेस यूज करणार याविषयी आपण पूर्ण समजून घेणार आहोत. आज आपण होस्टिंगर या प्लॅटफॉर्ममध्ये कशा पद्धतीने प्रोफेशनल ईमेल बनवू शकतो याविषयी प्रॉपर स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन घेतोय. ओके, तर आपल्याला अगोदर काय करायचं, स्क्रीनकडे जावं लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला होस्टिंगरचं सी पॅनेलचं लॉग इन बघायला मिळत आहे. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला की आपला सबडोमेन कसा बनवायचा ते तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन कळले असेल. आता ह्या ईमेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपला ईमेल आपण कशा पद्धतीने बनवू शकतो याविषयी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जे काही आपलं सी पॅनेल आहे त्या सी पॅनेलमध्ये यायचंय, लॉग इन करायचंय. जो तुमचा ईमेल आय डी असेल, तुम्ही होस्टिंग आणि डोमेन परचेस केलं असेल, जर आत्तापर्यंत तुम्ही होस्टिंग आणि डोमेन परचेस केलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये स्पेशल ऑफरची, ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे डिस्काउंट मिळेल अशी ऑफरची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही होस्टिंग आणि डोमेन विकत घेऊ शकतात. त्याची स्टेपसुद्धा तुम्हाला मी प्रॉपरली सांगितलेले आहेत, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर त्याचा व्हिडिओ बघू शकतात. आणि त्या पद्धतीने तुम्ही होस्टिंग किंवा डोमेन परचेस करून तुमची वेबसाईट, जसे की ब्लॉग वेबसाईट, प्रोफेशनल वेबसाईट किंवा पर्सनल वेबसाईट तुम्ही बनवू शकतात. पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की आपला जो काही प्रोफेशनल ईमेल आपण कशा पद्धतीने बनवू शकतो आणि त्याचा वापर कसा करू शकतो याविषयी माहिती. तर या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही सी पॅनेलला लॉग इन होणार, बरोबर, तुम्ही ह्यावेळेस जस्ट लॉग इन करताय, देन तुम्हाला या ठिकाणी भरपूर ऑप्शन्स बघायला मिळतील. या ठिकाणी तुम्ही होम, वेबसाईट, होस्टिंग, ईमेल, डोमेन, VPS आणि बिलिंग या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघायला मिळल्यात. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, ईमेल या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ओके, तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की कशा पद्धतीने, कारण छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जर माहीत नसल्या आणि आपण त्या पुढे पुढे करत गेलो की नंतर पुढे प्रॉब्लेम्स येतात. देन ह्या ठिकाणी भरपूर सारे ईमेल्स आहेत, आपल्याला यातला ईमेल वापराय सॉरी डोमेन वापरायचं नाही, जो आपला जेन्युइन आणि जो आपला ओरिजिनल डोमेन आहे तो डोमेन आपण यूज करणार आहोत. जसं की माझं learnomoney.in हे डोमेन आहे, तर त्या learnomoney.inला मला काय करायचं आहे, एक नवीन ईमेल आय डी जनरेट करायचं आहे. तर या ठिकाणी मी काय करेल, learnomoney.in ह्या ठिकाणी मॅनेज म्हणून ऑप्शन दिलं आहे, राईट. ओके, तुम्हाला दिसत असेल तुम्ही ज्यावेळेस ईमेलवर क्लिक करणार त्यावेळेस तुमचे सगळे ईमेल ते जे काय आय डी असतील त्या या ठिकाणी डोमेन असतील ते दिसतील, आणि दिसल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पुढे जाऊन मॅनेजवर क्लिक करायचं आहे. ओके, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही मॅनेजवर क्लिक करणार त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी भरपूर सारे ईमेल्स बघायला मिळतील. ऑलरेडी आपण भरपूर ईमेल्स बनवलेले, जसं की from@learnomoney.in, info@learnomoney.in, contact@learnomoney.in अशा पद्धतीने आपण भरपूर ईमेल्स बनवलेले आहेत. म्हणजे आपल्याला कमीत कमी जर तुम्ही होस्टिंगरचं डोमेन परचेस केलं होस्टिंगरवर होस्टिंग आणि डोमेन परचेस केलं तर तुम्हाला कमीत कमी 100 ईमेलचे अकाउंट तुम्हाला बनवता येतील. ओके, देन तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी क्रिएट ईमेल अकाउंट यावर क्लिक करायचं आहे. जस्ट तुम्ही या ठिकाणी क्रिएट ईमेल अकाउंट करतात तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आता समजा आपण भरपूर बनवलेत, आपण या ठिकाणी home@learnomoney.in अशा पद्धतीचा ईमेल आपण क्रिएट करणार आहोत. या ठिकाणी ईमेल क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काही एक पासवर्ड तयार करायचा, कारण हे तुम्हाला पुढे जाऊन लागणार आहे. हा पासवर्ड तुमच्या लक्षात ठेवायचा, या ठिकाणी तुम्ही जो काही पासवर्ड बनवणार त्याच पासवर्ड आणि त्याच ईमेलनुसार तुम्हाला हे लॉग इन करता येईल, त्यामुळे तुमचा पासवर्ड व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. आता या ठिकाणी मी एक पासवर्ड टाकतो माझ्यासाठी, तुम्हाला सुद्धा काय करायचं, एक स्ट्रॉंग पासवर्ड बनवायचा आहे. ओके, तुम्हाला या ठिकाणी मी पासवर्ड दाखवत नाही आहे कारण तुमचा वेगळा पासवर्ड राहील आणि माझा वेगळा पासवर्ड राहील. तुम्ही या ठिकाणी एकदा काय तुमची ही प्रोसेस केली, इथं तुम्हाला काय करायचं आहे, ॲट द रेट
learnomoney.in या ठिकाणी कॉन्टॅक्ट अस info@, तुम्हाला जे काही तुमचा प्रोफेशनल ईमेल बनवायचा असेल ते तुम्हाला पुढे टाकायचं आहे. ओके, देन तुम्हाला या ठिकाणी तुमचा पासवर्ड बनवायचा आहे. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता की तुमचा पासवर्ड काय आहे. ओके, देन लगेच तुम्हाला काय करायचं, पुढं क्रिएटवर क्लिक करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी क्रिएट केलं की तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली तुमचा जो काही ईमेल असेल तो जीमेल तुम्ही कनेक्ट करून घेऊ शकता. ओके, आता या ठिकाणी ते म्हणत आहे की तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मेलसोबत जॉईन करायचं आहे का, जीमेल वगैरे त्याच्यासोबत तुम्हाला जॉईन करायचं आहे का, या पद्धतीने तुम्हाला विचारलं जाते. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, आता सध्या तरी तुम्हाला काय करायची गरज नाही आहे, या ठिकाणी स्किप करायचं. स्किप केल्यानंतर आपण काय केलेलं, होम आपला ईमेल या ठिकाणी जनरेट झालेला आहे. आता तुम्ही म्हणणार ठीक आहे, एवढं आम्हाला समजलं, पण मग आम्हाला जर आमचे मेल सेंड करायचे असतील किंवा आमचे मेल आम्हाला रिसीव करायचे असतील तर ते आम्ही कशा पद्धतीने चेक करायचं, तर या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं, लॉग इन करायचं आहे. मग तुम्हाला या ठिकाणी आलात की वेबमेलवर क्लिक करायचं. आता वेबमेलवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करतात त्यावेळेस तुम्हाला होस्टिंगरचं mail.hostinger.com अशा पद्धतीने तुम्हाला हे मिळेल, याच्यावर जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी जेव्हा तुम्ही वेब होस्ट गेलात आणि कधीही तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त mail.hostinger.com एवढं सर्च करायचं आहे नवीन टॅबमध्ये. तर समजा तुम्ही या ठिकाणी आपण घेऊयात, या ठिकाणी समजा आपण अशा पद्धतीने सर्च केलं. ओके, या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्ही काय करायचं, इथं होम तुमचा जो काही मेल आय डी असेल तो तुम्हाला टाकायचा आहे, learnomoney.in. आता हा माझा जो काही मेल आय डी आहे तो मी या ठिकाणी टाकला आहे, प्रोफेशनल ईमेल आय डी. आता मी या ठिकाणी काय करेल, माझा जो मी पासवर्ड तयार केलेला, तुम्हाला अगोदर सांगितलेला की हा अशा पद्धतीचा पासवर्ड तयार करा जो तुम्हाला पुढे कामात येईल. आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही टाकला त्यावेळेस तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ओके, आता लॉग इन झाल्यावर तुम्हाला ह्या ठिकाणी अशा पद्धतीने बघायला मिळेल. आता जर तुम्हाला तुमचं डॅशबोर्ड, तुमचे जे काही मेल्स असतील ते मेल सगळे या ठिकाणी बघायला मिळतील. आता समजा तुम्हाला एक नवीन मेल कोणाला तरी पाठवायचा. ओके, आता ह्या तुमचं कशावरनं पाठवायचं आहे, हां तुमचा home@learnomoney.in याच्यावरनं पाठवायचं आहे, राईट. तर या ठिकाणी मी पाठवतो आहे मला स्वतःला, याच्यावर मी मेल पाठवला. इथं मी चेक करतो आहे डेमो मेल आणि मी चेक डेमो मेल्स. ओके, या ठिकाणी मी अशा पद्धतीने केलं. इकडे तुम्हाला काही एक करायची गरज नाही, जर तुम्हाला काही फाईल्स वगैरे अटॅच करायच्या असतील, जसं आपण काही गोष्टी जर त्याच्यासोबत पाठवतो तर अशा पद्धतीने चेक करतो. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी जाऊन सेंड क्लिक करायचं आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला मेसेज येईल की तुमचं मेसेज जो काही मेल आहे तो सेंड झालेला आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. आता मी माझ्या जीमेलच्या अकाउंटमध्ये जातो. या ठिकाणी मी ज्यावेळेस जीमेलच्या अकाउंटमध्ये येईल त्यावेळेस मला मेल आलेला आहे का हे मला चेक करायचं आहे. ठीक आहे, आपलं जीमेलचं अकाउंट ओपन होत आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला यूज करता येईल. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वेबसाईटला कॉन्टॅक्ट अस पेज वगैरे असेल त्याच्यावर ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी करतात, जरा वेळ लागेल. आता आपला मेल यायला वेट करावा लागेल, पण ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी तुमचा मेल सेंड करतात तर तो तुमचा मेल त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो. ओके, या ठिकाणी जर तुम्ही चेक केलं तर तुम्ही काय मेल सेंड केलेला आहे, कोणाला सेंड केला आहे, किती वाजता, या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला डायरेक्टली बघायला मिळते. ओके, तर या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. आता इव्हन समजा मी इकडनं जर मेल केला, जर तुम्हाला समोरून कोणी मेल करत असेल तर आपण या ठिकाणी एक नवीन मेल, ह्या जो काही मेल आय डी आहे हा वर्क करतो आहे का नाही हे आपल्याला जर चेक करायचं असेल तर त्याच्यावर आपल्याला मेल करून बघूयात आपण. ठीक आहे, आता टू डेमो वेब ओके आणि या ठिकाणी मी सेंड करतो आहे.
आपण रिफ्रेश करूयात. तुम्ही या ठिकाणी बघू शकता इनबॉक्स मध्ये तुमचा एक मेल आलेला आहे. आता मेल या ठिकाणी जर क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन बघायला मिळेल डेमो वेब ओके या पद्धतीने तुम्हाला तो बघायला मिळेल. इवन या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता तिकडचा जो काही मेल आलेला आहे आता तो मेल आपण या ठिकाणी रिप्लाय करतोय म्हणजे होम तुमचं जे काही होम आहे त्याच्यावरनं तुम्हाला मेल आलेला आहे. आता मी परत इकडे सेंड केलाय. आता जर या ठिकाणी चेक केलं तर तुम्हाला परत एक नवीन मेल बघायला मिळेल. म्हणजे ऑलरेडी तुम्ही इथनंही तुम्ही डायरेक्टली सेंड करू शकतात. नंतर तुमचा कॉन्टॅक्ट डेटा असेल त्यांनाही सेंड करू शकता. ड्राफ्ट सेंड जंक ट्रॅश ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. या ठिकाणी बघा आपण तिकडनं रिप्लाय केलेला तो रिप्लायचा मेलसुद्धा या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मेल्स हे यूज करू शकतात. त्याचबरोबर जर तुम्हाला जीमेलला वगैरे कनेक्ट करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं त्याविषयीसुद्धा आपण एक नवीन व्हिडिओ आणू. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल की जर आपल्याला आपलं जीमेलचं अकाउंट तयार करायचं असेल तर बेसिकली तुम्ही होस्टिंगरमध्ये लॉग इन झालात. आपण जस्ट ओव्हरव्ह्यू समजून घ्यात. एकदा काय तुम्ही होस्टिंगरमध्ये लॉग इन झालात तुम्हाला ईमेलवर क्लिक करायचं आहे. ईमेलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणतं डोमेन वापरायचं आहे learnmoney.in हे डोमेन वापरायचं आहे. म्हणजे तुम्हाला जो डोमेन या ठिकाणी असेल त्या डोमेनचं तुम्हाला जीमेल बनवायचं असेल समजा प्रोफेशनल ईमेल बनवायचं असेल तर त्यावर तुम्हाला मॅनेज क्लिक करायचं आहे. एकदा काय तुम्ही मॅनेज क्लिक केलं जे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे क्रिएट ईमेल अकाउंट यावर जर तुम्ही क्लिक केलं की तुमचे ईमेल तुम्हाला बघायला मिळतील. ओके आणि एकदा काय तुम्ही इथनं क्रिएट केलं की या ठिकाणी तुम्हाला ईमेल आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. एकदा काय या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते सबमिट केलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचा ईमेल या ठिकाणी बघायला मिळेल. आता या ठिकाणी जर तुम्हाला वाटलं की हा ईमेल मला नको आहे मला डिलीट करायचा आहे तर तुम्ही या ठिकाणावरनं डायरेक्टली तो डिलीट अशा पद्धतीने करू शकतात. म्हणजे या ठिकाणी तुमचा ईमेल डिलीट झालेला आहे. ओके तर ह्या पद्धतीने तुमचं जे काही ईमेल असेल ते तुम्ही क्रिएट करून आणि या ठिकाणी वेब मेलवर जायचं आणि वेब मेलवर जाऊन तुम्ही लॉग इन करून त्याचा यूज करू शकतात. म्हणजे येणारे मेसेज तुम्ही चेक करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्टली पाठवू शकतात. त्याचबरोबर हे जर तुम्हाला जीमेलला या ठिकाणी डायरेक्ट कनेक्ट करायचं असेल तर ते कसं करायचं काय करायचं त्याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा जेणेकरून आपण तशा पद्धतीचे व्हिडिओ नक्कीच आणूयात. ओके तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका. खाली डिस्क्रिप्शनमध्ये महत्त्वाच्या इम्पॉर्टंट डिस्काउंटेड लिंक्स आहेत. आपल्या कम्युनिटीची लिंक आहे त्याचबरोबर आपलं जे काही डिस्काउंट कोड आहे त्याची लिंक आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या अपडेट राहा. म्हणजे तुम्ही जे काही ऑलचं सिलेक्ट करणार त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशनमध्ये आपले सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. आणि जर नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मी तुम्हाला त्या पद्धतीचे व्हिडिओ जास्तीत जास्त आणून द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.